पक्ष आहे जो प्रत्येकाला त्रास देण्याचं काम हे मंडळी करत आहेत. त्यामुळे आम्ही ठरवलं की आयुष्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही लढलोय. आता आम्हाला त्यांच्या विरोधातच लढायचंय, त्यांच्या साथीला आम्हाला व्हायचं नाहीये. धर्मवीर अनंतिके साहेबांनी सुद्धा आम्हाला कधीच राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जायला सांगितले नाही. आतापर्यंत तुम्ही गेला होता, परंतु आता हे सर्व आमदार सांगतायत की तुम्ही त्यांच्याशी आघाडी तोडा. त्यांचं काही म्हणणं नाहीये, त्यांच्याशी आघाडी तोडा. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेने बरोबर राहणार. हे जिल्हा प्रमुख आपले पालकमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा म्हणून ठाण्यातील शिवसैनिक शिंदे साहेबांच्या सोबत आहे आणि शिवपर्यंत राहणार. मी आज सकाळी काही बातम्या ऐकल्या, आपल्या ठाण्यात कोणाची न्याय झाली नाही, परंतु काही ठिकाणी शिंदे साहेबांच्या बॅनरला काही काळ्या बिळ्या लावण्याचा असा आपला उमराचा प्रयत्न असतो ना, तसा प्रयत्न केला गेला. परंतु मला यांना सांगायचंय, आमच्या नादी लागाल तर भारी पडेल. आम्ही आतापर्यंत आतापर्यंत आम्ही संयम राखलेला आहे. आज ठाण्यामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये कोणाच्याही विरोधात कुठलंही स्टेटमेंट केले गेलेलं नाहीये आणि आम्ही करणार नाही. आम्ही दिघे साहेबांच्या संस्कृतीत वाढलेले आहोत. आजही तुम्ही सर्वजण आपले नेते, आजही आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेने बरोबरच राहणार आहोत. त्याची आम्ही सांगतो. परंतु या नेत्यांच्या भांडण्यामध्ये आपण काही चुकीच्या पद्धतीने काही लोकांना कोण भडकवतील, काही वागण्याचा प्रयत्न करू नका. मग या ठिकाणचा धर्मवीर अनिल दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला तो सैनिक आहे, बाळासाहेबांचा ज्याच्यावरती आशीर्वाद आहे आणि शिवसेनेचा जो पाईप आहे, मग तो भटकला गेला. मग नंतर आम्हाला बोलू नका, एवढंच मला या ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी कोणत्याही कुठल्याही आपल्या नेत्याच्या विरोधात एकही चुकीची घोषणा देऊ नका. सर्व नेते आपले आहेत, या ठिकाणी सर्व नेते आपले आहेत. आजही आपण त्यांच्या विचाराचे पाईप आहोत. पुन्हाही माझी हात धरून विनंती आहे की आपण कुठल्याही नेत्यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणा देऊ नका. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी हात वरती करून खासदार साहेबांना सांगा की आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.